मध्ये आज आपण या ठिकाणी हा शेवटचा क्लास फिफ्थ मधील हा शेवटचा प्रॉब्लेम सेट या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे प्रॉब्लेम सेट 56. प्रॉब्लेम सेट 56. तर हा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. पहा, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट 56 या ठिकाणी पाहणार आहोत. तर यातील क्वेश्चन नंबर 1 यामध्ये यूज अ लेटर फॉर एनी नंबर अँड राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन शॉर्ट. यूज अ लेटर काय करायचंय? आपल्याला लेटरचा यूज करायचंय. कुठे यूज करायचंय? एनी नंबर. कशाच्या संदर्भामध्ये यूज करायचंय? फॉर अननोन नंबर. जी जो नंबर आपल्याला माहिती नाही त्या संदर्भामध्ये आपल्याला लेटर यूज करायचं आहे. फॉर एनी नंबर, कोणत्याही नंबरशी आपल्याला लेटर यूज करायचं आहे. अँड राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन शॉर्ट. अँड जी प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ही प्रॉपर्टी आपल्याला इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, कशाच्या बाबतीमध्ये आपल्याला लेटर यूज करायचं आहे, तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, क्वेश्चन नंबर 1 मधील फर्स्ट नंबर, द सम ऑफ एनी नंबर अँड 0 इज द नंबर इट सेल्फ. इज द नंबर इट सेल्फ. ओके, तर हा प्रश्न सुरुवातीला व्यवस्थित पद्धतीने समजून घेणे गरजेचं असणार आहे. द सम ऑफ, व्हॉट इज गिवन? द सम ऑफ, सम मीन्स टोटल, दॅट इज मीन्स ऍडिशन. ओके, कोणतं ऑपरेशन असणार आहे? ऍडिशन ऑपरेशन असणार आहे, टोटल असणार आहे. ओके, द सम ऑफ एनी नंबर पहा. ओके, आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? यूज अ लेटर फॉर एनी नंबर. ओके, म्हणजे या एनी नंबरशी आपल्याला काय करायचं आहे? कोणतंही एक लेटर यूज करायचं आहे. ओके, देन विच लेटर वी कॅन यूज? वी नो दॅट इन इंग्लिश देर आर 26 अल्फाबेट्स. इट मीन्स दॅट वी कॅन यूज फ्रॉम ए टू झेड एनी वन लेटर. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ए पासून झेड पर्यंत कोणतंही एक लेटर आपण या ठिकाणी यूज करू शकणार आहोत. एज यू विश, आपल्याला जे आवडेल ते आपण लेटर या ठिकाणी यूज करू शकतो. द सम ऑफ एनी नंबर अँड झिरो इज द नंबर इट सेल्फ. इज द नंबर इट सेल्फ. ओके, म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवला तर येणारं उत्तर काय असणार आहे? काय असणार आहे येणारं उत्तर? तीच संख्या असणार आहे. इट सेल्फ, तीच संख्या. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहायचे आहे ही प्रॉपर्टी. ओके, फॉर एनी नंबर वी कॅन यूज एनी लेटर. ओके, सपोज आय वॉन्ट टू टेक दॅट लेटर इज यम. ओके, तर कोणतंही लेटर आपण या ठिकाणी यूज करू शकतो. पहा, ओके, यमच घ्यावा असं असणार आहे का? नाही, प्रत्येक जण कोणतंही वेगवेगळे लेटर या ठिकाणी घेऊ शकतो. यम. ओके, आणि पुढे काय करावं लागेल? फॉर एनी नंबर साठी आपण कोणतं लेटर घेतलं? यम. सम ऑफ म्हणजे काय करायचंय? प्लस. यम प्लस अँड झिरो. किती ऍड करायचंय? झिरो ऍड करायचंय. एनी नंबर मध्ये किती ऍड करायचंय आपल्याला? झिरो. यम प्लस झिरो इज इक्वल टू, आपला आन्सर काय येणार आहे? झिरो. इज द नंबर इट सेल्फ. इज द नंबर इट सेल्फ म्हणजे तीच संख्या येणार आहे. म्हणजे यम प्लस झिरो जर केलं तर आपला आन्सर काय येणार आहे? यमच येणार आहे. यम प्लस झिरो इज इक्वल टू यम.
m plus 0 is equal to m. It means that when we add 0 in any number, we obtain the number itself. Okay. उदाहरणादाखल जर आपण पाहायचं असेल, फॉर एक्झाम्पल 5 प्लस 0 इज इक्वल टू आन्सर इज 5, 10 प्लस 0 इज इक्वल टू आन्सर 10. ओके, इन दिस वे. देन सेकंड नंबर, द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स, द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स अँड द प्रोडक्ट ऑब्टेन्ड आफ्टर चेंजिंग द ऑर्डर ऑफ दोज नंबर्स is the same, is the same. Okay, the product of any two numbers, any two numbers. Okay, it means that here we must want to take any two different letters. Okay, because of any two numbers. कोणते नंबर सांगितलेत? एनी टू नंबर्स. कोणतेही दोन नंबर्स घ्यायचे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतेही दोन लेटर्स वेगवेगळे घ्यायचे आहे. आणि काय करायचंय? द प्रोडक्ट, प्रोडक्ट, प्रोडक्ट मीन्स विच ऑपरेशन वी कॅन डू हिअर, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. काय, कोणतं ऑपरेशन असणार आहे? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. ओके, इट मीन्स दॅट सपोज वी टेक द लेटर ए इन टू बी, ए into b. Okay, and the product obtained after changing the order of those numbers, after changing the order of those numbers, आता हे जे any two numbers होते यांची order change केली, sequence change केलेला आहे, a into b is equal to b into a. ओके, इज द सेम, म्हणजे याचं जे काय आन्सर असणार आहे, ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. ओके, एनी टू लेटर्स, ए अँड बी आर एनी टू लेटर्स अँड द प्रोडक्ट, दॅट इज मीन्स ए इंटू बी. ओके, अँड द प्रोडक्ट ऑप्टेनड आफ्टर चेंजिंग, ओके, वी चेंज देअर ऑर्डर. ओके, ए इंटू बी आणि या ठिकाणी काय केलं, त्यांची ऑर्डर चेंज केली, बी इंटू ए ऑफ दोज नंबर्स इज द सेम. म्हणजेच सपोज वी टेक एनी टू नंबर्स, दॅट इज 3 अँड 4 अँड देअर प्रोडक्ट 3 इंटू 4, 3 इंटू 4 इज इक्वल टू 4 इंटू 3 इज इक्वल टू 4 इंटू 3. ओके, देन लास्ट क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1, दॅट इज the product of any number and zero is zero. Okay, for any number, okay, we can take any letter. Suppose we take letter n. Okay, product of any number and zero, product multiplication operation, and zero, n into zero, n into 0 is equal to is 0, is 0, is 0. It means that n into 0 is equal to 0. म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आंसर काय येणार आहे? 0 च येणार आहे. कोणत्याही नंबरला जर आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आंसर 0 च येणार आहे. ओके, देन लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन वर्ड्स, राईट द फॉलोइंग प्रॉपर्टीज इन वर्ड्स असं सांगितलेलं आहे आपल्याला, पहा. ओके, तर या ठिकाणी काय केलेलं, क्वेश्चन नंबर 1 मध्ये वर्ड्स मध्ये या प्रॉपर्टीज दिलेल्या होत्या आणि ते आपल्याला शॉर्ट मध्ये लिहायचं होतं. आता काय केलेलं आहे, या प्रॉपर्टीज अशा पद्धतीने दिलेल्या आहेत आणि या प्रॉपर्टीज आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. फर्स्ट नंबर, m मायनस 0 इज इक्वल टू m, m मायनस 0 इज इक्वल टू m. ओके, देन हाऊ वी कॅन राईट दिस, दॅट इज वेन वी सबस्ट्रॅक्ट 0, वेन वी सबस्ट्रॅक्ट 0 फ्रॉम एनी नंबर, जर आपण कोणत्याही नंबर मधून जर 0 सबस्ट्रॅक्ट केलं
तर येणार आंसर काय असणार आहे द नंबर इटसेल्फ तीच संख्या उत्तर येणार आहे आपलं उत्तर काय येणार आहे तीच संख्या येणार आहे ओके तर याला आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे ओके कशामध्ये लिहायचं आहे वर्ड्स मध्ये लिहायचं आहे ज्या पद्धतीने फर्स्ट मध्ये काय लिहिलं द सम ऑफ एनी नंबर अँड झिरो इज द नंबर इटसेल्फ सम टोटल केलं होतं आता इथं काय आहे सबस्ट्रॅक्शन ओके म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहू शकतो पहा द डिफरन्स ओके द डिफरन्स ऑफ एनी नंबर द डिफरन्स ऑफ एनी नंबर अँड झिरो इज द नंबर इटसेल्फ इज द नंबर इटसेल्फ ओके सो वी कॅन राईट हिअर अवर आन्सर m minus 0 is equal to m. So our answer is the difference. The difference of any number. Of any number. And the difference of any number and zero is the number itself. Okay. The difference of any number and zero is the number itself. म्हणजे कोणत्याही संख्येतून जर आपण zero subtract केलं zero जर minus केलं तर येणारा answer हे काय येणार आहे तीच संख्या येणार आहे ओके देन सेकंड नंबर दॅट इज मीन्स लास्ट क्वेश्चन ओके तर हा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सेट 56 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील हा लास्ट क्वेश्चन आहे ओके तर व्यवस्थित पाहूया पहा एन डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू एन एन डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू n इट मीन्स दॅट यावरून आपल्याला काय समजतं तर कोणत्याही संख्येला जर एक ने भागलं कोणत्याही संख्येला जर एक ने भागलं तर येणारं उत्तर तीच संख्या येते ओके इट मीन्स दॅट द कोएफिशिएंट ऑफ आन्सर द कोएफिशिएंट of any number the coefficient of any number is divided by 1 is divided by 1 is the number itself Okay, what is given that here? The coefficient of any number is divided by the coefficient of any number is divided by 1 is the number itself is the number itself. तर अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो प्रॉब्लेम सेट 56 आहे आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पाहिलेला आहे तर निश्चितपणे आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आवडलेला असणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर